नाशिक जिल्ह्यात रात्री पाण्याचं आवर्तन सोडलं जाणार आहे. रात्री उशिरा पाण्याचं शेवटचं आवर्तन सोडलं जाईल. 8 लाख नागरिकांना या पाण्याच्या आवर्तनाचा लाभ मिळणार आहे. रात्री उशिरा मनमाड, लासलगाव, येवला यासह एकंदर 40 गावांकरता पिण्याच्या पाण्याचं शेवटचं आवर्तन सोडलं जाणार आहे. नाशिक जिल्हा प्रशासनानं ही माहिती दिली आहे. 480 MCFT पाणी 8 दिवस टप्प्याटप्प्यानं सोडलं जाईल. त्यामुळं मनमाड रेल्वे, मनमाड आणि येवला नगर परिषद तसंच लासलगावसह 40 गावातल्या 8 लाख नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र पाण्याचं आवर्तन सोडल्यानंतर अवैध उपसा होऊ नये याकरता 20 तास या भागातला वीज पुरवठा बंद असेल. तसंच पाण्याचं आवर्तन सोडताना पाणी चोरी होऊ नये याकरता पाटबंधारे खातं, पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची ठिकठिकाणी पथकं विशेष करून तैनात असणार आहेत. सध्या अवैध पाणी उपसा टाळण्याकरता कालव्यावरचे डोंगळे ब्लास्टिंगनं तोडण्याचं काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. त्याची दृश्य आपण बघतोय. स्फोट घडून हे डोंगळे तोडले जात आहेत जेणेकरून कुठल्याही पद्धतीनं पाण्याचा अवैध उपसा केला जाऊ नये. ज्या कारणासाठी हे पाणी सोडलं जाणार आहे तिथपर्यंत पाणी मिळावं आणि 8 लाख लोकांपर्यंत हे पाणी पोचवायचं आहे. याकरता रात्रीच्या वेळेला हे आवर्तन सोडलं जाईल. माझे सहकारी किरण ताजणे आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. किरण, मोठी दिलासादायक बातमी ही, मनमाड, येवला, लासलगाव या सर्व परिसरासह 8 लाख लोकांना पाणी मिळणार आहे. अजित, खरंय मनमाड त्याचबरोबर येवला आणि लासलगाव या ठिकाणची जर परिस्थिती बघितली तर अत्यंत विदारक क्षेत्र अशा या ठिकाणी पाहायला मिळतं. या बाबतच्या अनेक बातम्या देखील आपण प्रसारित केलेल्या आहे. खरं तर जवळपास 40 गावांचा हा हे आवर्तन असणार आहे. नाशिक जिल्ह्यातलं जे पालखेड डावा कालवा आहे त्या कालव्यातून जवळपास 480 MCFT पाणी हे सोडलं जाणार आहे. रात्रीच्या वेळेला हे पाणी सोडलं जाणार आहे. मात्र दरम्यान शेतकऱ्यांकडून या पाण्याची चोरी होते आणि मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी होत असल्यानं जिल्हा प्रशासनानं देखील एक सावध भूमिका घेतलेली आहे. याच्यामध्ये जे डोंगळे बसवले जातात ते डोंगळे ब्लास्टिंगच्या द्वारे तोडण्याचं काम देखील आता सध्याच्या घडीला सुरू आहे. एकंदरीतच 40 गावांचा पाण्याचा प्रश्न देखील या निमित्तानं सुटणार आहे. नाशिक मधील जे महत्वाचे गाव आहेत त्यातील ही तालुके आहेत. नक्कीच या गावातील नागरिकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. पाणी हे सगळं जात असताना कमीत कमी पाण्याचं बाष्पीभवन व्हावं याकरताही प्रशासनानं काळजी घेतली पाहिजे. पाणी चोरी करता प्रशासन काळजी घेतच आहे. 8 लाख लोकांना पुढे हे पाणी मिळणार आहे, त्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत पाणी मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाची ही तयारी निश्चित उल्लेखनीय आहे. धन्यवाद या माहितीकरता.